नमस्कार, गुलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी सुक्या नारळाची बर्फी बनवणार आहे. तर त्यासाठी मी इथे हे सुकं नारळ घेतलेलं आहे, एवढी साखर घेतलेली आहे, एक वाटीला थोडीशी कमी आहे, आणि इथे अर्धी वाटी दूध आणि 2 चमचे क्रीम घेतलेलं आहे, म्हणजे साई घेतलेली आहे. हे सर्व मी आता एकत्र केलेलं आहे आणि आता आपल्याला ते गॅसवर ठेवून आटवायचं आहे. मंद गॅसवर सारखा हलवत राहायचं आहे. मंद, जरा मीडियम फ्लेम करायची आहे, एकदम बारीक नाही करायची, पण मीडियम फ्लेमवर आपल्याला हे सर्व करून घ्यायचं आहे, आटवून घ्यायचं आहे. पहा, हे मिश्रण आता आपलं आटत आलेलं आहे. बारीक गॅसवरच हे आपल्याला करायचं आहे, फुल गॅस करायचं नाही आहे याला, म्हणजे वड्या आपल्या ह्या छान होतात आणि रंगही छान येतो त्याचा. हे पहा, एकदम छान असं गोळा झालेलं आहे. आता आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे नारळाच्या वडीचं, आणि गॅस आपल्याला बंद करायचा आहे. आता एका ताटाला किंवा ओट्यालाच आपल्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि वड्या आपल्या बनवायच्या आहेत. हे पहा, हे ज्यावेळेस गोळा होऊन एका ठिकाणी येतं त्यावेळेस आपलं हे सारणवडीचं तयार झालेलं असतं असं समजून घ्यायचं. हे पहा, एकदम असा घट्ट गोळा बनला आहे. मी आता हा ओटा एकदम स्वच्छ करून घेतलेला आहे व यालाच थोडंसं तूप लावणार आहे. सगळीकडून असं गोल राऊंडमध्ये आपल्याला हे लावून घ्यायचं आहे. आणि आता हे हा गोळा आपल्याला यावर टाकून घ्यायचा आहे. सर्व काढून घ्यायचं आहे याचं. आणि ह्या चमच्याने आपल्याला हे प्रेस करायचं आहे. तुम्हाला जसा त्याचा आकार बनवायचा आहे त्या शेपमध्ये तुम्ही त्याला आकार देऊ शकता. मी थोडीशी जाड बनवणार आहे, एकदम पातळ नाही बनवणार. मी ओट्यावरच ह्या वड्या केलेल्या आहेत. तुम्ही पोळपट किंवा ताटावर किंवा एखाद्या ट्रेमध्येही करू शकता, तर त्याला तुमच्या आवडीनुसार कट करू शकता. थोडीशी अशी लांब वडी करणार आहे, असा कट देणार आहे त्याला, म्हणजे थंड झाले की वड्या ह्या व्यवस्थित निघतात. मी गरम असतानाच त्याला कट करून ठेवणार आहे असं, म्हणजे त्या एकदम सहज अशा निघतील. तर यासाठी जे सुकं खोबरं वापरलं होतं मी, ते मी घरीच बनवलेलं आहे. ड्राय कोकोनट पावडर जी असते ती घरीच बनवलेली आहे, त्याचा व्हिडिओ पण मी टाकलेला आहे, तुम्ही तो पाहू शकता. हे पहा, इथे ह्या वड्या तयार झालेल्या आहेत, हे पाहू शकता तुम्ही, एकदम छान अशा झाल्या आहेत. आपल्याला ओठांनी चावता येतील अगदी अशा मऊ झालेल्या आहेत, हे पाहू शकता तुम्ही, खूप सुंदर झालेले आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.